आता सध्याची परिस्थिती तर हीच आहे की यामध्येच काही काही मनी फ्लॉवरिंग पास झालेली, म्हणजे फ्लॉवरिंगच्या बाहेर आलेले, आणि काही मनी दोड्यातच आहे. आपण काय करतो की पूर्ण घडं फ्लॉवरिंग पास होऊन देतो आणि नंतर मग ट्रेसचं वगैरे हात टाकतो. तर आपल्याला असं नाही करायचं, ज्या वेळेस आपलं रान दोड्यात येतं, म्हणजे ज्या वेळेस फ्लॉवरिंग पास होण्याच्या आधी ज्या वेळेस दोड्यात येतं, त्यावेळेसही आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये पण आपल्याला एक थ्रिपसाठी हात घ्यायचा आहे. का असतं, जेव्हा ते फ्लॉवरिंगचे जे टोक उघडत असतं ना, तेव्हा स्टार्टिंगला जे वरून आहे ना थ्रिप्स आहे ना, टोच मारत असतं. मग पुढे काय होतं की हेच टोचांचं रूपांतर असे ब्लॅक डॉट दिसतं, मण्याच्या पुढे शेंड्याला ब्लॅक डॉट दिसतं ना, त्यामुळे आपल्याला ह्या दोड्याच्या परिस्थितीमध्येच एक स्प्रे घ्यायचा थ्रिपसाठी. आणि त्यानंतर जेव्हा ती फ्लॉवरिंग जेव्हा पास होते, म्हणजे ते दोडे जेव्हा उघडतात, ते त्याचे जे टोपणं आहे, ते जे टोपणं जेव्हा उघडतात, तेव्हा आपल्याला लगेच एक स्प्रे घ्यायचा आहे. तर ज्यावेळेस हे टोपणं बंद आहे पण थोडे उघडायच्या स्थितीत वाटताय तुम्हाला की आज उद्या ते उघडणारच आहे, त्यावेळेस तुम्ही एक फिप्रोनिल 80% म्हणजे जम्प, आपल्याला लिक्विड फिप्रोनिल नको आहे, आपल्याला 80%वालंच फिप्रोनिल वापरायचं आहे. त्याचे रिझल्ट चांगले आहे लिक्विडपेक्षा. त्यामुळे आपण ज्यावेळेस टोपण उघडायच्या सपोज वाटतं आहे आज उद्या उघडणारच आहे, तर तुम्ही त्या टोपणामध्येच तुम्ही एक फिप्रोनिलचा एक स्प्रे घेऊ शकता. त्याचं प्रमाण खूप कमी आहे, 20 ते 25 ग्रॅम आहे फक्त ते टिपाला, आणि त्याचं फक्त एकच स्प्रे रिकमेंडेड आहे आपलं एक्सपोर्टसाठी. त्यामुळे तुम्ही त्याचा एक स्प्रे घेऊ शकता, आणि त्याबरोबर तुम्ही एखादा बुरशीनाशक पण घेऊ शकता, जे जसे कॅपरी टॉप वगैरे पण घेऊ शकता त्याच्यामध्ये. तर फिप्रोनिल 25 ग्रॅम 200 लिटर पाण्याला घ्यायचं आहे, आणि ते दोडा अवस्थेतच फवारायचं आहे. आणि त्याची फवारणी झाल्यानंतर तुम्हाला वाटतं आहे की 2-3 दिवसांनी उघडेल, टोपणं उघडतील, अशा स्थितीमध्ये ते फिप्रोनिल घ्यायचं आहे. आणि 2-3 दिवसांच्या वेळेस तुमचे टोपणं उघडतील, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट स्पिनोसॅड म्हणजे ट्रेसर किंवा स्पिंटरचा हात घ्यायचा आहे. जेणेकरून काय होईल, आता हे बघा, ज्यांची फ्लॉवरिंग म्हणजे ज्यांचे टोपण उघडलेले आहे त्याला फिप्रोनिल पण काम करेल, आणि ज्यांचे उघडणार आहे त्याला पण काम करेल. जर तुम्ही जर ह्या खालच्या टोपणंच उघडले नाही असं जर म्हणत असाल, तर जे वरचे ज्यांचे टोपणं उघडले त्याला थ्रिप्स प्रॉब्लेम देतील, आणि जरी त्याला थ्रिप्स हात गेला नाही तर यालाही प्रॉब्लेम येईल. कारण आज जर थ्रिप्सनं जर इथं टोपणांच्या जर पुढून जर टोचे जर मारले, तर पुढं तुम्हाला म्हणे हो ब्लॅक डॉट दिसेल. त्यामुळे तुम्ही नंतर पण म्हणशाल की ब्लॅक डॉट आले किंवा स्पॉट आले असं वगैरे तुम्ही नंतर चावळशाल, तर ते आत्ताचेच परिणाम राहतील. त्यामुळे जेव्हा टोपण उघडायच्या आधी म्हणजे दोड्यामध्ये एक फिप्रोनिल 80% एक स्प्रे द्यायचं आहे 20 ते 25 ग्रॅमनी, आणि त्याच्या 3 दिवसानंतर तुम्ही स्पिनोसॅड म्हणजे ट्रेसर किंवा स्पिंटर जे काय असेल तुमच्याकडे, ते 200 लिटर पाण्याला 50 ml घेऊन त्याचा स्प्रे द्यायचा आहे. अशा पद्धतीने थ्रिप्स कंट्रोलिंग चांगल्या पद्धतीत राहील, जेणेकरून तुम्हाला ब्लॅक डॉटचा सामना करावा नाही लागणार, आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचा जो बंच आहे आणि मनी आहे ते स्पॉटलेस राहतील, म्हणजे एकदम फ्रेश राहतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून इथून मागे मला व्हिडिओ टाकण्यास थोडा उशीर होत होता, आता कंटिन्यू व्हिडिओ येत जातील आणि तुम्हाला वेळेवर मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.